कसबा आणि चिंचवड मधील पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रयत्न सुरू। शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, राज ठाकरे आणि नाना पटोले यांना फोन करून उमेदवार न देण्याचं केलं आवाहन। चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीमध्ये बिनविरोध करण्याची राज ठाकरेंची मागणी। अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये जो उमदेपणा भाजपनं दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दाखवावा, राज ठाकरे यांचं आवाहन। कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांचं आवाहन। चिंचवडसाठी आम्ही अजूनही आग्रही, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची माहिती। चिंचवड संदर्भामध्ये महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील। कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर झालेले नाहीत, मात्र दोन्हीही जागा लढण्यासाठी तिन्ही पक्षांकडून रस्सीखेच। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आज पुन्हा घेणार काँग्रेसची बैठक, 3 वाजता पुण्यातल्या काँग्रेस भवनामध्ये बैठकीचं आयोजन। कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने उमेदवारी अर्ज भरणार, उद्या दुपारी 12 वाजता चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भरणार उमेदवारी अर्ज। उद्या कसबा मतदारसंघामध्ये भाजपचं शक्ती प्रदर्शन, कसबा गणपती ते दगडूशेठ गणपती मंदिरापर्यंत निघणार पदयात्रा। हिंदू महासंघाचे आनंद दवे हे लढवणार कसबा निवडणूक पोटनिवडणूक, सोमवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज, पूर्ण ताकदीनं निवडणूक लढणार दवेंची माहिती। नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबेंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवरती गंभीर आरोप। नाना पटोलेंनी एबी फॉर्म चुकीचा दिला, नाशिकची जागा लढणार असताना नागपूर आणि औरंगाबादचा एबी फॉर्म दिला, तांबेचा आरोप। तांबे कुटुंबाला काँग्रेसमधून बाहेर ढकलण्याचं कट कारस्थान रचल्याचा आमदार सत्यजित तांबे यांचा आरोप। बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठीही काँग्रेसमधील काही नेत्यांनी कुभांड रचलं, तांबेंचा आरोप। सत्यजित तांबेंना दिलेला एबी फॉर्म योग्यच, सत्यजित तांबेंना एबी फॉर्मचा फोटो देखील पाठवला होता आणि त्यावरती त्यांचं ओके देखील आलं होतं, अतुल लोंढे यांचं प्रत्युत्तर। काँग्रेसचे सचिव सचिन गुंजाळ यांच्याकडून सत्यजित तांबे यांची पाठराखण, पत्रकार परिषद घेण्याच्या अगोदर माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता तर मी वास्तविकता सांगितली असती, सचिन गुंजाळ यांचा अतुल लोंढे यांना पत्रामधून घरचा आहेर। सत्यजित तांबे प्रकरणावरती विजय वडेट्टीवार भूमिका मांडणार, आज शेगावमध्ये वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद। नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर आता तब्बल महिनाभरानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये येणार, नाशिक पदवीधर निवडणुकीमधील घडामोडींवरती थोरात भूमिका मांडणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष। काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीमध्ये 10 फेब्रुवारीला बैठक, सत्यजित तांबेंसंदर्भात होणार चर्चा, बैठकीला बाळासाहेब थोरातही उपस्थित राहण्याची चर्चा। अमरावती पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार धीरज लिंगाडे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट, अधिकची मतं कव्हर करून देण्यासाठी भाजपकडून अधिकाऱ्यांना खोक्यांची ऑफर, लिंगाडेंचा आरोप। आमदार धीरज लिंगाडेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, भाजपचे नेते अनिल बोंडे यांचं आव्हान, कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय हे त्यांनीच सांगावं, बोंडेंची प्रतिक्रिया। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाची आज नांदेडमध्ये जाहीर सभा, बीआरएस कडून सभेची जय्यत तयारी, राष्ट्रीय राजकारणामधली पहिलीच सभा। नांदेडमधल्या बावळी पाणी प्रश्नी मनसे आक्रमक, पाणी प्रश्न मार्गी लावा नाहीतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची सभा उधळून लावण्याचा दिला इशारा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीच्या दौऱ्यावर, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार। माजी गृहमंत्री अनिल देशमुख थोड्याच वेळात मातोश्रीवरती जाणार, उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती। मराठा आरक्षणासाठी एकजुटीनं लढा देऊ, न्यायालयीन लढ्यासाठी टास्क फोर्स स्थापन केलं जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। एकही योजना उद्योजींच्या सरकारला आणता आली नाही, ठाकरेंमुळेच कोकणाचं नुकसान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आंगणेवाडीतल्या सभेमध्ये जोरदार हल्लाबोल। सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरे सैरभैर झालेत, मंत्री दीपक केसरकर यांचा आदित्य ठाकरेंना टोला। शिंदेगडाचे प्रवक्ते नरेश मस्के आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी एकत्रित येत खासदार श्रीकांत शिंदे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, नजीब मुल्ला शिंदे गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण। अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आजचा शेवटचा दिवस. समारोपीय कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. वर्ध्यातल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाच्या सुरक्षेमध्ये वाढ. व्हीआयपी सुरक्षेमध्ये वाढ. विदर्भवाद्यांच्या गोंधळानंतर कडक पोलीस बंदोबस्त तैनात. 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सरकारी साहित्य संमेलन. जसे गुवाहाटीला खोके गेले तसे साहित्यिकांना खोके दिले जातात की काय? विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांचं विधान. ठाणे जिल्ह्यामधल्या मलंगगडावरती आज शिवसेनेच्या दोन्ही गटाचे नेते जाणार. मच्छिंद्रनाथ यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मलंगगडावरती जाणार. सोलापूर जिल्हा दौऱ्याच्या दरम्यान मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांची हुरडा पार्टी. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर रंगली हुरडा पार्टी. उपनगरीय रेल्वे मार्गावरती आज मेगाब्लॉक. दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेमधल्या तांत्रिक कामांसाठी घेण्यात येणार मध्य रेल्वेवरती मेगाब्लॉक. मुंबई विद्यापीठाच्या स्थगित परीक्षा उद्यापासून सुरू होणार. उद्यापासून सर्व परीक्षा आधी ठरवलेल्या वेळापत्रकानुसार होणार. मुंबई विद्यापीठानं परिपत्रक काढत दिली माहिती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या स्थगित झालेल्या परीक्षा उद्यापासून सुरू होणार. 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान स्थगित झालेल्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार. बार्शी शहरामध्ये ज्वेलर्स दुकानामध्ये घुसून मालकाला मारहाण. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. उसने घेतलेले पैसे परत न दिल्यानं बळीराम बारगुंडे आणि रणजित बारगुंडे यांनी केली मारहाण. बार्शी पोलिसांमध्ये गुन्ह्याची नोंद. शिवाजी पार्कमध्ये आर्ट फेस्टिवलला सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराजांचे परदेशी चित्रकारांनी रेखाटलेले चित्र प्रदर्शनाला. उद्धव ठाकरेंची फेस्टिवलला हजेरी. चिपळूणमधल्या कालभैरवच्या मैदानावरती पर्यटन लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सव रंगणार. महोत्सवाच्या निमित्तानं 4 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 10 फेब्रुवारीला मुंबई शिर्डी आणि मुंबई सोलापूर या मार्गावरती वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येणार. त्याआधी वंदे भारत एक्सप्रेसच्या चाचण्या सुरू. अकोल्यामधील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आज 37वा दीक्षांत समारंभ. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कार्यक्रमाचे अध्यक्ष. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावरती अमोल मेटकरींचा बहिष्कार. विद्यापीठाची धर्मांधतेकडे वाटचाल सुरू असल्याचा मेटकरींचा आरोप. सरसंघचालक मोहन भागवत आज मुंबईमध्ये रवींद्र नाट्य मंदिरामध्ये संत शिरोमणी रोहिदास यांच्या 647व्या जयंती सोहळ्यामध्ये प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपस्थित राहणार. मराठी भाषेला अभिजात दर्जेचा भाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये एक पत्र मराठीसाठी हा आगळा वेगळा उपक्रम. म्हाडाच्या पुणे मंडळानं विविध उत्पन्न गटामधील नागरिकांसाठी पुणे पिंपरी चिंचवड शहरातील 5,915 घरांसाठी सोडत केली जाहीर. पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस ऍक्शन मोडवरती. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचं पायी पेट्रोलिंग. हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचं सत्र सुरू. सकाळी 8 वाजता औंढा नागनाथ वसमत आणि कळमनुरी तालुक्यामध्ये अनेक गावांना जाणवला भूकंपाचा सौम्य धक्का. बुलडाणा जिल्ह्यामध्ये 80,000 हेक्टर शेतजमिनीवरती हरभरा पिकाचा पेरा. मात्र हवामान बदलामुळे पिकावरती मर रोगाचा प्रादुर्भाव. भंडारामध्ये मळणीनंतर शेतात ठेवलेल्या धान पोत्यांची चोरी करून तणस जाळणाऱ्या तिघांना अटक. लाखणीच्या मेंगापूर शेत शिवारातली घटना. संबंधित शेतकऱ्यांचं 90,000 रुपयांचं नुकसान. भंडारामधल्या शेतकऱ्यांना भात पिकाच्या नर्सरीवरती चक्क देशी दारूची केली फवारणी. दारूच्या फवारणीमुळे रोग पडलेल्या पिकांना नवसंजीवनी. कोकण किनारपट्टीवरती पुन्हा एकदा वातावरणातल्या बदलामुळे मासेमारीला ब्रेक. सोसाट्याचा वारा वाहू लागल्यानं रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागामध्ये वादळ सदृश परिस्थिती. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरच्या कराड कोल्हापूर नाका येथील उड्डाण पूल पाडण्यास सुरुवात. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव पालिकेचा लेखापरीक्षण अहवाल तात्काळ सादर करा. राज्य सचिवांचे बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. परळीमधल्या गर्भपात प्रकरणाची पुनरावृत्ती. औरंगाबादच्या चितेगाव येथे डॉक्टरांनी गर्भपात केलेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक. औरंगाबादच्या बेडकिन पोलिसांमध्ये डॉक्टर दाम्पत्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. बीडमध्ये वाहतुकीचे नियम मोडून दंड न भरणाऱ्या 1,000 वाहनचालकांवरती खटले. 5 कोटींचा दंड अद्यापही थकित. बुलडाण्याच्या खामगाव शेगाव मार्गावरती नादुरुस्त पुलाच्या कठड्याला भरधाव कार धडकून अपघात. अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी. तळोदा नंदुरबार मार्गावरती खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करताना 3 ट्रकचा भीषण अपघात. अपघातामध्ये 6 जण जखमी. दोघांची प्रकृती चिंताजनक. काँग्रेस कमिटी कामगार सेल आणि करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश.
संजय राऊतांच्या हस्ते शिवबंधन बांधून केला ठाकरे गटामध्ये प्रवेश. आदित्य ठाकरेंनी बालिश विचार मांडण्याचं थांबवावं, आपण बालिश असाल पण माजी मंत्री आहात, राम शिंदे यांचा आदित्य ठाकरेंना टोला. अजित पवार सांगतात की शिंदे बंडखोरी करणार आहेत हे उद्धव ठाकरेंना सांगितलेलं, मात्र त्यांनी स्वतः बंडखोरी करणार असताना कोणाला सांगितलं होतं, राम शिंदे यांचा सवाल. विखे कुटुंबावरती मी स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेऊन बोलणार, नाना पटोले यांचा इशारा. ज्यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं त्यांच्या पिताश्रींनीही विधान परिषदेचा राजीनामा देणार होते, मात्र त्यांनी शब्द पाळला नाही, त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या बोलण्याला महत्व राहत नाही. खासदार सुजय विखे पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना टोला. पालिका निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरे गटाला एक धक्का, वरळी विभागामधील शिवसेनेच्या माजी नगरसेविका मानसी दळवींचा शिंदे गटामध्ये प्रवेश. गोरेगावच्या पत्रा चाळमधील नागरिकांचं आंदोलन, 1000 अधिक फ्लॅट खरेदीधारकांना 10 वर्षांपासून फ्लॅट न मिळाल्यानं मानवी साखळी तयार करून आंदोलन. धुळ्याच्या पोलीस कवायत मैदानामध्ये मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात, धुळे जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातील 30,000 अधिक स्पर्धकांचा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग. गोंदियातल्या कचारगड यात्रेला सुरुवात, यात्रेला देशातील 18 राज्यांमधून भाविकांची उपस्थिती. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील वीरमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न. पंढरपूरमध्ये हाफ मॅरेथॉन स्पर्धा संपन्न, ढरपूर रनर्स असोसिएशनच्या वतीनं मॅरेथॉनचं आयोजन. नंदुरबारच्या शहाद्यामधील एका महिलेनं सुरू केलेल्या पापड उद्योगाचं मोठ्या व्यवसायामध्ये रुपांतर, पापड उद्योगाच्या माध्यमातून शहरातल्या 300 अधिक कुटुंबांना रोजगाराचा हात. जालन्यामध्ये क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या 4 जणांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. परभणीच्या पालममधील मुख्य बाजारपेठेमधील सरफा दुकानामध्ये फिल्मी स्टाईलनं लुटलं, बंदूक आणि तलवारीचा धाक दाखवत लाखोंचे दागिने लंपास. बंदुकीचा धाक दाखवून 31 वर्षीय महिलेवरती बलात्कार करणाऱ्या सामाजिक संस्थेचा अध्यक्ष गजाड, आरोपी कपिल दामोदरला कोंडगाव पोलिसांनी धुळे शहरामधून ठोकल्या बेड्या. औरंगाबादमध्ये वाहतुकीचे नियम तोडलेल्या चालकांना लोक अदालतकडून समन्स, बेशिस्त चालकांची संख्या 2,40,768. गोंदियामधील आमगावमध्ये भरधाव ट्रकची मोटरसायकलला धडक, 1 जण ठार 2 जण गंभीर जखमी. 200 दरडग्रस्त तळीय ग्रामस्थांचं पुनर्वसन, सदनिकांचं बांधकाम एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी पूर्ण, ईडीची चौकशी संपल्यानंतर जिल्हा बँकेच्या 5 अधिकाऱ्यांचं पुष्पवृष्टी करून स्वागत. मालाड पश्चिमेकडील एव्हरशाईन नगरमधील बोगस कॉल सेंटरचा पोलिसांकडून पर्दाफाश, 24 तासांमध्ये पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवणाऱ्याला केली अटक. वलसाड जिल्ह्यामधील महाराष्ट्र नजीक उंबरगाव GIDC मधील सोहनी मेटल कंपनीला भीषण आग, शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची प्राथमिक माहिती. बीडमध्ये गुटखा माफियांवरती कारवाई, सोलापूरहून बीडमध्ये गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक. वाशिमच्या रिसोड शहरातील लोणी फाटा परिसरामध्ये दुचाकीला आग, आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश. वाशिममधल्या पोहरादेवीच्या सेवाध्वज कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार, 1.5 ते 2 लाख बंजारा समाजाचे नागरिक दाखल होण्याची शक्यता. बीडच्या माजलगावमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या नगरपालिकेच्या 9 घंटा गाड्यांना अचानक आग, आगीमध्ये 2 गाड्या पूर्णपणे जळून खाक. लातूर जिल्ह्यामधल्या निटूर डांगेवाडी परिसरामध्ये गुढ आवाज, भूगर्भातल्या आवाजाच्या भीतीनं गावकरी रस्त्यावर, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तपास सुरू. भर बाजारामध्ये दारू पिणाऱ्या पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल, शूटिंग करणाऱ्या व्यक्तीलाच केली दमदाटी, घटना उत्तर प्रदेशच्या हरदोईची असल्याची माहिती. जळगावमध्ये सोन्याचे दर 2,000 रुपयांनी घटले, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्यानं वाढ, जागतिक पातळीवरती सोन्याचे दर घसरल्याचा परिणाम. मोरबी पूल दुर्घटनेच्या संदर्भात 7 जणांना जामीन नाकारला, पुलाच्या देखभालीचं कंत्राट असलेल्या ओरेवा समूहाच्या 2 व्यवस्थापकांसह 7 आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय अलंकार सवाई यांची ईडीकडून चौकशी, बेकायदेशीर सावकारीच्या आरोपामध्ये अटकेत असलेल्या तृणमूल काँग्रेसचा प्रवक्ता साकेत गोखले याच्या प्रकरणामध्ये नोंदवला जबाब. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांची शनिवारी नियुक्ती केंद्राच्या मंजुरीनंतर राष्ट्रपतींकडून सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी.
बॉलिवूडचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा उद्या विवाह सोहळा. लग्नासाठी कुटुंबियांसोबत सिद्धार्थ जैसलमेरमध्ये दाखल. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशरफ यांचं निधन. दुबईमधील रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार. पाकिस्तानमधील माध्यमांच्या हवाल्यानं वृत्त. पाकिस्तानमध्ये अर्थव्यवस्था ढासळली. पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये 284 रुपयांवरती. आशिया कपच्या यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेतलं जाण्याची शक्यता. ऑगस्टमध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये आशिया कपचं आयोजन केलं जाण्याची शक्यता. मार्च महिन्यामध्ये होणार अंतिम निकाल. अंतिम निर्णय. पाकिस्तानला आणखी एक झटका बसण्याची शक्यता. अमेरिकेच्या अण्वस्त्र प्रकल्पावरती चीनचा स्पाय बलून. बलूनच्या माध्यमातून अमेरिकेमधील संवेदनशील अण्वस्त्रांच्या साईटवरती चीन नजर ठेवत असल्याचा अमेरिकेचा दावा. भारतीय आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांची वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 25% कमी. नोकरी .com अहवाल. स्टेट बँक ऑफ इंडियानं शुक्रवारी डिसेंबर तिमाहीचे निकाल केले जाहीर. बँकेचा निव्वळ नफा वार्षिक 68.5% वाढून 14,205 कोटी रुपयांवर. देशातील ज्या गावांमध्ये कुठल्याही कंपनीच्या मोबाईलचे कव्हरेज किंवा सेवा उपलब्ध नाही अशा 28,000 गावांमध्ये बीएसएनएल 4G मोबाईल सेवा देणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.